Brought to you by Techno Camon 30 Series. डाळिंबीची बाग होती, ही 2 एकर बाग होती, ही पूर्णच वळून गेली. आता याला काहीच नाही, त्याला पानं बी राहिले नाही. आता माझ्याकडे डाळिंबाची बगीची होता, मी अक्षरशः आता सध्या त्याच्यावर ते जे शिपी आणून त्यांनी साफ केलेला आहे. 1-8 दिवस झालेला, आता सध्या वावरात पडलेले झाड आहे. सरासरी 5 लाख रुपये उत्पन्न झालं असतं याचं, आता 1 रुपया बी नाही. आमचं सारं याच्यावर उदरनिर्वाह, या बगीच्यावरच आहे. शेतकऱ्याची अशी एकच मागणी आहे की शासनानं काहीतरी मदत करावी शेतकऱ्याला. आले हातात आलेलं पीक ते तर पाण्याअभावी निघून गेलं. याभावी मी सध्या गाई विकलेल्या आहेत. या सोमवारच्या 2 गाई विकले पाण्याअभावी. पाणीच नाही, खायला काही नाही, सारा नाही जनावरायचा. मुलाचं शिक्षण, मुलीचे लग्न, सारा दवाखाना, हे सारं याच्यावरच उदरनिर्वाह आमच्या बगीच्यावरच असतो. पाहून येऊन जाऊन त्याचं काही नाही. कोणीही सरकार असून कोणी राहू, पण त्याचा मोबदला भेटला पाहिजे. पाऊसच नव्हता यावशी, पाऊसच पडला नाही. पाऊस पडला, विहिरीला पाणी आलं नाही. विहिरीला पाणी तर शेततळ्याला पाणी नाही. उदाहरणार्थ 1 एकर शेती जर तयार करायची, ट्रॅक्टरचा खर्च हे ते जर कधी 1 एकराला जवळपास 4.5 ते 5 हजार रुपये लागते. आणि निसर्गाने जर कधी शेतकरी राजाला साथ दिली नाही तर शेतकरी पुढे आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. जालना जिल्ह्याभरामध्ये सध्या दुष्काळ परिस्थिती पाहायला मिळत आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे, तर दुसरीकडे पाण्याअभावी शेती पिकांचे नुकसान होत आहे, फळबागा देखील सुकून जात आहे. त्यामुळे शेतकरी राजा जो आहे तो संकटात सापडलेला आहे. मी आता सध्या बदनापूर तालुक्यातील भातखेडा या गावामध्ये आहे. माझ्यासोबत इथे काही शेतकरी आहेत, आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, काय सांगणार, गावाची परिस्थिती काय आहे, शेतीबागांची आजची परिस्थिती काय आहे? कारण मी जेव्हा आलो गावामध्ये अक्षरशः सगळे फळबाग जे आहेत सुकून गेलेले आहेत. हो, आमच्याकडे यावर्षी पाऊसच नाही, त्याच्यामुळं आमचे सारे बगीचे सारे वळून गेलेले आहे. त्याच्यामुळं आमचा आर्थिक संकटात सापडला आहे. आम्ही शेतकरी साधारणतः किती तुमचं नुकसान झालेलं आहे, काय वाळून गेलं आहे, कोणती बाग होती तुमची? आमची डाळिंबीची बाग होती, ही 2 एकर बाग होती, ही पूर्णच वाळून गेली. आता याला काहीच नाही, त्याला पानं बी राहिले नाही. आता पाऊस पडला बी तरी हा 100% पुरा वाळणार आहे. किती उत्पन्नाची तुम्हाला अपेक्षा होती आणि आता किती नुकसान झालं तुमचं? आमचं सरासरी 5 लाख रुपये उत्पन्न झालं असतं याचं, आता 1 रुपया बी नाही. आमचं सारं याच्यावर उदरनिर्वाह, या बगीच्यावरच आहे. मुलाचं शिक्षण, मुलीचे लग्न, सारा दवाखाना, हे सारं याच्यावरच उदरनिर्वाह आमच्या बगीच्यावरच असतो. काबर पाणी नव्हतं गावामध्ये पुरेसं? पाऊसच नव्हतं यावशी, पाऊसच पडला नाही. पाऊस पडला नाही, विहिरीला पाणी आलं नाही. विहिरीला पाणी नाही तर शेततळ्याला पाणी नाही, कशालाच पाणी नाही. त्याच्यामुळं आमचे बगीचे सारे वळून गेले यावर्षी. दादा, काय सांगणार, गावामध्ये पाण्याची बिकट परिस्थिती झालेली आहे. तुमचं साधारणतः किती नुकसान झालेलं आहे, तुमची कोणती बाग होती, फळबाग? मी रामकृष्ण माधव गाडेकर, मुक्काम भातखळा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. माझ्याकडे डाळिंबाची बगीची होता, मी अक्षरशः आता सध्या त्याच्यावर ते जे शिपी आणून त्यांनी साफ केलेला आहे. 1-8 दिवस झालेला, आता सध्या वावरात पडलेले झाड आहे. ते पाण्यामुळे गेल्या वर्षी जे पाणी जसा पाहिजे तसा झाला नाही, त्याच्यामुळे जमिनीमध्ये पाणी जिरलं नाही. विहिरीलासुद्धा पाणी आलं नाही. विहिरीला पाणी आलं नाही याचा अर्थ आम्ही शेततळे भरू शकलो नाही. त्यामुळं मग आमची अशी परिस्थिती झाली की आम्हाला बगीचे तोडावं लागू राहिले. आणि दुसरी गोष्ट, आता सध्या पाणी प्यायचे बी पंचायत आहे. टँकरचं पाणी येतं, टँकरचं पाणी काही पुरेसं नाही. टँकरनं का आम्ही 300 लिटर पाण्यामध्ये आम्ही घर चालावं का, बैल गाई जनावर, माझ्याकडे गाईसुद्धा आहे. त्या गाईला सध्या पाण्याचं नाही. मग पाण्याअभावी मी सध्या गाई विकलेल्या आहेत. या सोमवारच्या 2 गाई विकले पाण्याअभावी. पाणीच नाही, खायला काही नाही, सारा नाही जनावरायचा. राजकीय नेते जे आहेत ते आता दुष्काळ पाहणी दौरे करत आहेत. जालना जिल्ह्यामध्ये देखील दुष्काळ पाहणी दौरे होत आहेत, काय सांगणार यावर? यावर दुष्काळ पाहणी करून फायदा नाही, नुसतं त्याला अंमलबजावणी झाली पाहिजे किंवा त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला भेटला पाहिजे काहीतरी एवढं झालं. त्याच्यामुळे नुसतं पाहून येऊन जाऊन त्याचं काही नाही. कोणीही सरकार असून कोणी राहू, पण त्याचा मोबदला भेटला पाहिजे. नुसतं पाहणी नाही, त्याचा अंमलबजावणीसुद्धा झाली पाहिजे पाणी झाल्यानंतर. दादा, काय सांगणार, यांनी आपली मोसंबी बाग जी आहे ती तोडून टाकलेली आहे. डाळिंबाग जी तोडून टाकलेली आहे, काय परिस्थिती नेमकी गावातली? हो, पाण्याअभावी तर तोडावंच लागेल ना. पाणी नसल्या कारणाने ती तोडली गेली. आणि असं भातखेडा या गावामध्ये पाणी मागल्या वर्षी खूप कमी पाणी होतं आणि ह्यावर्षी त्यापडता बराचसा कमी आहे. त्यामुळं पाणीचं नाही, त्यामुळं तोडावंच लागली. आणि त्यांच्याकडे जी जनावरं आहे त्यांनी सांगितलं की माझ्याकडे ज्या गाई आहे त्या 2-3 गाई विकले, अजून 2-4 ज्या गाई आहे त्यांचं पाण्याचं नियोजन कसं करायचं, चाऱ्याचं नियोजन कसं करायचं. आणि राहिला तर याचा प्रश्न, फळबागाचा, आमचा शेतीचा प्रश्न जो राहिला, फळबाग तर पूर्ण वाळून गेलेली आहे. हे तर तुम्हाला आताही दिसत असेल, त्याला फळंही नाही आणि पालाही नाही, नुसते त्या काड्याच उभे आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये नेमकी शेतकऱ्यांची मागणी काय, शेतकऱ्यांना नेमकी अपेक्षा काय? आता शेतकऱ्याची अशी एकच मागणी आहे की शासनानं काहीतरी मदत करावी शेतकऱ्याला. आले हातात आलेलं पीक ते तर पाण्याअभावी निघून गेलं आणि जे येणारं जे पीक होतं ते हाती लागलंच नाही. पूर्ण शेतकऱ्याचा खर्च तर झालेला आहे.
आणि पूर्ण आता नंतरचे जे हे आहे जूनचे लगभग शेतकऱ्याची चाली आहे पेरणीची, ते शेतीचं वावर तयार वगैरे केले, रोटा हिटर हे ते आता सध्या शेतकऱ्याच्या शेतला जो पैसा आहे तो पूर्णत गेलेला आहे ट्रॅक्टरवाल्याकडं. समजा उदाहरणार्थ एक एकर शेती जर तयार करायची, ट्रॅक्टरचा खर्च हे ते जर कधी एका एकराला जवळपास 4,500 ते 5,000 रुपये लागते. आणि जर कधी शेतकऱ्याकडे 4-5 एकर जर जमीन असली तर मिनिमम 25-30,000 रुपये आतापर्यंत शेतकऱ्याची गेलेली आहे. आणि पाणी निसर्गाने जर कधी शेतकरी राजाला साथ दिली नाही तर शेतकऱ्या पुढे आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. आत्महत्या करू शकतो शेतकरी. आपण पाहू शकतो कशा प्रकारच्या प्रतिक्रिया, या संतप्त प्रतिक्रिया या शेतकरी बांधवांनी दिलेल्या आहेत. दादा काय सांगणार, साधारणतः तुमचं किती नुकसान झालेलं आहे, किती एकर शेतामध्ये तुम्ही तुमची मोसम फळबाग लावली होती? जवळपास 2.5 एकरमध्ये आपली फळबाग होती. 2.5 एकर फळबागेमध्ये जवळपास 10 ते 20,000 रुपये म्हणजे ज्याचा स्प्रे करायचा जो जेवढा खर्च आहे तर तेवढा खर्चसुद्धा निघाला नाही आहे. शेतकरी घरी येऊन असा विचार विंचित पडतो की मुलं त्याच्याकडे बघतात, त्याची बायको त्याच्याकडे बघते की हा व्यक्ती काय विचारत आहे. तर शेतकरी हा या विचारत आहेत की बा आता सरकार तर याला काही बघत नाही आहे, सरकार ते त्यांच्या राजकारणात बसलेलं आहे आणि शेतकरी हा झाडाखाली येऊन आपल्या उजाड पडलेल्या जंगलाकडे तो आशाळभूत नजरेनं बघत आहे. त्याच्या नजरेत एक पडलं झालेलं आहे की गेल्या वर्षी जो दुष्काळ पडला की ह्यावर्षी तरी वरून राजा चांगलं बरंच, कारण या शेतकऱ्याचा कोणी वाली आज तरी दिसत नाही आहे. विरोधी पक्ष असू पक्षवाले असू हे जे राजकीय लोक जे येतात आणि या बघतात शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसल्याचा एक प्रकार हा दिसून येत आहे. आणि या शेतकऱ्याला जो खर्च येत आहे तो दिवसांदिवस झापत नाही. त्यासाठी या शासनाने असा रामबाण विचार करायला पाहिजेत की बा या सरकार या शेतकऱ्याला या बळीराजाला आपण चांगल्या प्रकारे भरभक्कम मदत द्यावी. त्यावर्षी इथं जनावराला चारा नाही, इथलं कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही राजकीय नेत्याने आतापर्यंत तरी भेट दिलेली नाही, इथं चारा छावण्या नाही आहे, इथं पाण्याची व्यवस्था केलेली नाही आहे, जनावरांसाठी टँकर विशेष टँकर लावून पाण्याची व्यवस्था केलेली नाही. कारण हे सरकार आणि हे गव्हर्नमेंट बिलकुलही याच्याकडे लक्ष देत नाही की या राज्यात बळीराजा आहे का नाही आहे, यांचा कोणी वाली आहे का नाही, असं शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये बार बार विचार येतो आहे. त्याच्यामुळे शेतकरी हा खूप हवालदिल झालेला आहे. दादा काय सांगणार, तुमची देखील मोसंबी बाग, तुमची चिकूची बाग जी आहे ती नष्ट झालेली आहे, काय नेमकं कारण होतं पाण्याची उपलब्धता? नेमकं कारण म्हणजे त्याला मागच्या वर्षी पाणी भरपूर होतं त्यामुळे जगवली, यावर्षी पाणी नव्हतं त्यामुळे जगवता आले नाही. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे काहीतरी शासनाला सरकार कोणतेही असो, काँग्रेसचं असो राष्ट्रवादीचं असो किंवा वंचितचं असो कोणतंही असो, पण कायमस्वरूपी काहीतरी शेतकऱ्याकडे नुसता शेतकरी बळीराजा आहे बळीराजा आहे, परंतु जो बळीराजा आहे तेच आत्महत्या करायला आज तयार असेल तर बळीराजा म्हणून काय उपयोग आहे त्या गोष्टीला, होऊ शकत नाही ना. तुम्ही बोलता बोलता काँग्रेस म्हटले, राष्ट्रवादी म्हटले, शिवसेना म्हटले, पण भाजपचं नाव घेतलं नाही तुम्ही. भाजप असो कोणता असो, सरकार भाजपचं असो का राष्ट्रवादी असो वंचित असो, पण कोणतेही सरकार शेतकऱ्याचा वाले नाही आजच्या परिस्थितीला. फक्त राजकीय नेते जे आहेत त्यांनी दुष्काळ दौरे सुरू केलेले आहेत, मग यावर काय सांगणार आपण? दुष्काळ दौरे म्हणजे कसं आहे, आजपर्यंत झाले 2-3 महिन्यापासून समजा भयंकर पाणी टंचाई, तर या खेडेगावात असो कोठे असो हे राजकीय जे नेते ना ते आपापल्या याच्यामध्ये गोरफडलेले, शेतकऱ्याकडे कोणी सुद्धा बघायला तयार नाही. आपण जर पाहिलं तर हे विदारक दृश्य जे आहे ते जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील भातखेडा या गावामध्ये पाहायला मिळत आहे. या ठिकाणी अनेक फळबागा ज्या आहेत त्या नष्ट झालेल्या आहेत, पाण्याअभावी जळून ह्या बागा ज्या आहेत ते सुकून गेलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एकीकडे राजकीय नेत्यांनी आपले दुष्काळ पाहणी दौरे सुरू केलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये नुसते पाहणी दौरे करून उपयोग नाही तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला पाहिजे अशा प्रतिक्रिया या बदनापूर तालुक्यातील भातखेडा गावातील शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. गौरव साळी, मुंबई तक, जालना.